तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता ही जोडी घरघरात प्रसिद्ध आहे. मात्र तारक मेहता हे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम केल्याचं नुकतंच वृत्त आलं आहे. दयाबेन, जेठालाल यांच्यानंतर आता तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली असल्याची चर्चा चालू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते या मालिकेचे शूट करताना दिसत नाहीयेत. जवळपास एक महिन्यापूर्वीच त्यांनी ही मालिका सोडल्याचं बोललं जात आहे. ते पुन्हा या शोमध्ये परतणार नसल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसल्या असल्याचं चित्र दिसत आहे. शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम केला आहे. या मालिकेत शैलेश लोढा यांनी जेठालालचा मित्र असलेल्या तारक मेहता या मनोरंजक व्यक्तिरेखेत दिसत होते. शैलेश लोढा यांना दिलेल्या तारकांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्यांनी हा शो सोडल्याचं कळत आहे. तसेच मालिकेच्या करारामुळे ते नाराज असल्याचंही चित्र आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकल्प सोडावे लागले आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांना दुसरी संधी गमवायची नव्हती, त्यामुळे ते या शोमधून बाहेर पडल्याचं कळत आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका.